जे काही हवंय ते झी फाय ऍप वर झी फाय ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण हिप्परगा. हिप्परगा इथून किती लांब? सोलापूर पासून 10 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर. आणि मग तिथे कोण कोण होतं तुम्ही लहान होता तेव्हा घरात? आई वडील आणि नंतर भावाचं लग्न झालं. माऊली तुमचं बालपण कुठलं? सोलापूर शहरातच. सोलापूर शहरात जन्मही सोलापुरातला. मग घरात कोण कोण? वडील, आई, तिघे भाऊ, एक बहीण. बरं आता मला सांगा तुमची ओळख कशी झाली? आमची ओळख आमच्या मावशी संगट. मावशी होती माझी, ते माहितीची मावशी आणि माझी मावशी भजनात येत होते. भजनात? भजनामुळे. त्याच्यामुळं भेटले. हे पण आले होते का भजनात? नाही 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 नाही. म्हणजे भजनात मावशी मावशी ह्यांची मावशी आणि माझी मावशी. भजनाचे किती बघा ना उपयोग आहेत, फायदे आहेत हो की नाही. मग पुढे बघायला आले. आमची मावशी भेटली आमच्या घरी. आईच्या आई वडिलाला विचारले असं स्थळ आहे म्हणले, येऊ दे का म्हणले, मग घेऊन या म्हणले, मग आले ते. मग बघितल्या बरोबर हो का? हो. का? तेव्हा काही कीर्तन वगैरे करत होते? मी इयत्ता 10वी मध्ये शिकत असल्यापासून कीर्तन करतो. इतकी वर्ष कीर्तन करतात तुम्ही आणि महाराष्ट्रात 40 वर्ष झाली आता. किती? 48 वर्ष. 48 वर्ष कीर्तन करत आहात, किती मोठा योग आहे. आणि लग्नाला किती वर्ष झाली? 40 वर्ष. 40 वर्ष. पण मग मला सांगा त्यावेळेला मग तुम्ही एकमेकांना बघितलं आणि लगेच लग्नाचं ठरलं का? मग किती दिवसांनी लग्न झालं? महिन्या दोन महिन्यांनी. तुम्ही कुठे होता तेव्हा? मी आपल्या मिलची नोकरी करायचो आणि लग्न जमलंय म्हणून सांगितल्यानंतर ठीक आहे म्हटलं. ठीक आहे हो ना, काय फार हे नव्हतं हो ना काय हो. मग लगेच उत्सुकतेने भेटावं किंवा असं काही झालं नाही? लहान होते मला काहीच कळत नव्हतं. तुम्ही लहान होता तेव्हा? त्यावेळेला तुम्ही यांचं कीर्तन कधी ऐकलं होतं का? हो नेहमी ऐकते. आता नाही, तेव्हा लग्नाच्या आधी नाही? नाही. पण लग्नाच्या नंतर पहिलं कीर्तन ऐकलं होतं आठवतं? आठवत नाही. तुम्हाला आठवते का कुठल्या कीर्तनाला ह्या आल्या होत्या? लग्न झाल्यानंतर लगेच आषाढी वारी आली होती, आम्हाला हळदी निघाल्या नव्हत्या आमच्या. मग ते सगळे म्हणाले आम्हाला हळदी निघाल्या नाहीत, कुठं होता वारीला? म्हणजे पाऊस पडेल तेव्हा निघेल हळद, म्हणून आम्ही लगेच वारीलाच गेलो आषाढीला. म्हणजे लग्नाचा महिना कुठला? जूनच होता आणि लगेच लगेच 8 दिवसावर वारी आली होती. मग लगेच वारीला निघाली? 25 जूनलाच असं लग्न झालं आमचं. बरोबर. आणि मग वारी आली समोर, मग सगळे म्हणाले आम्हाला हळदीचं अंग आहे, हळदी निघाल्या नाहीत काय नाहीत, लगेच वारीला निघाला. मी वयाच्या जवळजवळ 16-17 वर्षापासून वारी करतो, मी काही वारी चुकणार नाही, त्यामुळे जे काही राहिला विधी आहे तो रस्त्यात होऊन जाईल म्हटलं. देवदेवच करायला जायचं आहे, दुसरं कुठे जायचं आहे म्हटलं. मग तर तुम्ही गेला? हो. त्या वारीला? हो. कुठून कुठपर्यंत? आळंदी ते पंढरे. वारी व्यतिरिक्त कुठे कुठे फिरायला घेऊन जात? कुठंच नाही. का असं? नाही तसं वारीच्या शिवाय इतर फिरायला नोकरीमुळे वेळ मिळायचा नाही, ती काही सरकारी नोकरी नाही किंवा रजा मिळायची नाही. आणि त्यामुळे अलीकडल्या काळात पिठापूर वगैरे असं जरा गाणगापूर वगैरे फिरून आलो, पण मात्र एरवी कुठे जास्त फिरायला वेळ मिळाला. वेळ मिळाला अगदी बालाजीला वगैरे जाऊन आलो 1-2 वर्षात. होय ना? हो जाऊन. काय माऊली एवढं तर जाऊन आलं.